नमस्कार, रससवाद मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कोकणातील एक पारंपरिक पदार्थ घावन आणि रस. हे पारंपरिक पदार्थ कोकणात कसे बनवतात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचं साहित्य आपण बघून घेऊ. हे 400 ग्रॅम मी तांदूळ घेतलेले आहे. हे 4 ते 5 तास मी भिजून ठेवलेले आहेत. आणि हा छोटा एक नारळ आहे किसून घेतलेलं. हे मीठ, हळद, जिरं, वेलची आणि हा 200 ग्रॅम गूळ आहे. हे सगळं मला नारळाच्या रसासाठी वापरायचं आहे. हे मी आता तांदूळ मिक्सरला लावून घेणार आहे. ते एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही असं लावून घ्यायचं आहे. आपलं मिक्सर लावून झालेलं आहे आणि हे एवढं मी पाणी त्यामध्ये घातलेलं आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त जाड ठेवलेलं नाही आहे. असं करून आपल्याला घ्यायचं आहे. पॅन आपलं तापलेलं आहे. आता ह्याला मी तेल लावून घेते आहे. मी नारळाच्या किसीने ह्याला तेल लावते आहे. कांद्याने पण लावता येतं आणि हे लाकडी चमच्याने पण लावता येतं. पण हे पारंपरिक पद्धतीने कोकणामध्ये आमच्या हे नारळाच्या किसीने तेल लावलं जातं. तसं मी आता तुम्हाला करून दाखवत आहे पारंपरिक पद्धतीने. हे आपल्याला असं सोडायचं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटं याच्यावरती झाकण ठेवल्यानंतर ते आतमधून चांगले भाजले जातात आणि मग त्याला जाळी चांगली सुटते. आणि झाकण जर नाही ठेवलं तर ते कच्चे राहतात आणि काढतेवेळी तुटतात. म्हणून झाकण 2 मिनटं तरी ठेवायचं. आता मी हे झाकण काढते आहे. हे झाकण काढलेलं आणि ह्याला जरा जाळी सुटलेली आहे. मी हे फ्राईंग पॅनवर मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलं आहे. पण कोकणामध्ये आमचं काय होतं, भिड्यावरती करतात आणि आता मी दाखवलं म्हणजे सगळ्यांकडे भिडं उपलब्ध नसतं. म्हणून हे फ्राईंग पॅनवरती दाखवलं आहे. आपला घावना एकदम तयार झालेला आहे आणि चांगली चमक पण आलेली आहे आणि चांगली जाळी पण पडलेली आहे. असे आपल्याला आता घावणे करायचे आहे. हे आपण भिजवलेलं पीठ आहे ते आपण सारखं ढवळून ढवळून घ्यायचं आहे आणि ढवळूनच असं ओतायचं आहे. नाहीतर तो जाडसर भाग खाली राहतो आणि पाणी वरती राहिल्यामुळे घावणे चांगले होत नाही. त्यासाठी असं ढवळून ढवळूनच आपण हे वरती घालायचं आहे. आणि साधी आणि सोपी रेसिपी आहे की आपल्याला पटकन करता येते. हे आता मी याचं झाकण करते आणि हा कशी जाळी सुंदर आली आणि अशी ही आपल्याला हे सगळे हे बनवायचे आहे घावणे. हा घावणा आपला चांगला तयार झालेला आहे. आणि घावण्याला वापरताना तांदूळ एकदम नवीन वापरायचे नाही आहे. मीडियम म्हणजे जास्त जुने नाही, जास्त नवीन नाही, असे मीडियम तांदूळ वापरायचे. त्यामुळे घावणे त्याचे चांगले निघतात. नारळाच्या रसासाठी हा नारळ किसून भांड्यामध्ये ठेवला आहे मी. आणि त्यासाठी हा छोटा एक चमचा जिरं आहे. हा छोटा एक चमचा हळद आहे. हे छोटा एक चमचा मीठ आहे. थोड्या वेळेनंतर मी ह्यामध्ये गूळ ॲड करणार आहे आणि मिक्सरला लावून नंतर तुम्हाला मी दाखवते. हे मिश्रण आपलं रसाचं पूर्ण मिक्सरला लावून झालेलं आहे आणि आपण आता हे रस काढतो आहे त्याचा. ह्यामध्ये मी जिरं, हळद, वेलची, गूळ हे सगळं टाकलेलं आहे पारंपरिक पद्धतीने. आणि जिरं, हळद, वेलची टाकल्यामुळे ह्या रसाला चांगलं सुहासिकपणा येतो आणि चांगली टेस्ट लागते. आणि हे रस घावण्याबरोबर खायला खूपच सुंदर होतं. तर हा मी रस आता गाळून गाळून काढणार आहे पाणी ओतून ओतून. आणि हे बघा असं ते घट्ट दूध येतं. ह्या रसाला इथे मुंबईमध्ये नारळाचं दूध पण बोललं जातं. पण गावी ह्याला नारळाचा रस म्हणतात. पारंपरिक सोपे आणि चविष्ट घावणे आणि घावण्याचा रस तयार आहे. करायला एकदम सहज आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत एकदम सर्वांना आवडणारी ही डिश आहे. तेव्हा तुम्ही ही घरी करून पहा आणि मला नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि रससवादला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.